पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात धम्म परिषद सोमवारी आयोजित करण्यात आली होती. चौदार तळे सत्याग्रह समता दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली होती. ही धम्म परिषद पूज्य भदंत के आर लामा यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून भदंत करुणानंद थेरो यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी जो सुख शांती व दुःखमुक्तीचा मानवतावादी धम्म संपूर्ण विश्वाला दिला त्या अतुलनीय धम्माचं सर्वांना ज्ञान व्हावं या भावनेनं ही परिषद आयोजित केली होती. या धम्म परिषदेला देशभरातील पूज्य भिक्षू भिक्षुणी श्रामनेर श्रामनेरी व बौद्ध धम्माचे अभ्यासकांनी उपस्थितांना धम्मादेशनं दिली. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, राजश्री वावेकर, दर्शना भोईर, आरती नवघरे, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पूज्य भदंत धम्मानंद थेरो, पूज्य भदंत के आर लामा थेरो, पूज्य भदंत धम्म बोधी थेरो, पूज्य भदंत करुणानंद थेरो, पूज्य भदंत शांतीरत्न थेरो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि मंचावर उपस्थित सन्माननीय पूज्य वंदनीय भदंत करुणानंद थेरो आणि त्याचबरोबर उपस्थित पूज्य भदंत के आर लांबा यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर इतर जे काही सगळे भिक्खू संघ उपस्थित त्यांचे मी खूप आभार व्यक्त करते की आज आम्हाला कळते की एवढं फिरून आपण इथे आलेला आहात, दूरचा प्रवास करून इथे आलेला आहात आणि आपणही संपूर्ण दिवस हा आम्हाला प्रवचन दिलंय, आम्हाला धम्म सांगितला, त्याबद्दल आपल्या सर्व बोधस भिक्खू संघाचा मी खूप खूप सर्वांच्याच वतीने इथे आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं खऱ्या अर्थानं सहकार्य लागलं असं म्हणायला लागेल ते आमचे पनवेलचे सन्माननीय आमदार यांना मी फक्त एकच सांगितलं की मला असं असं माझ्या मला धम्म परिषदेचं आयोजन करायचं आहे, तर त्यांनी भोजनदानाचा खर्च मी करतो म्हणून सांगितलं आणि एका मिनिटात त्यांनी खर्च तो केला. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांना मी सांगितलं अशाशी परिषद मी पहिल्यांदा घेते, त्यांनीही आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आणि खूप मदत त्यांनी आम्हाला केली.